शिवसैनिक जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प स्थळी जाणाऱ्या गाड्या पोलिसांच्या गैरहजेरीमध्ये अडवून प्रकल्पाला विरोध करतात याची माहिती रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रणय अशोक यांना मिळाली होती. त्यांनी नाटे सागरी पोलीस ठाण्याला संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. संबंधितांना राजापूर न्यायालयात हजर केले असता कोर्टाने प्रत्येकी 7,500 रुपयांच्या जामिनावर त्यांची मुक्तता केली. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला साहित्य पुरवणारे सिमेंटचे ट्रक रोखून धरत शिवसैनिकांनी जैतापूर प्रकल्पाला विरोध केला. त्यांनी सोनार गडगा या तिठ्यावर हे ट्रक अडवून परतवून लावले होते. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, सेना ग्राहक संरक्षण कक्षाचे उपतालुका प्रमुख गिरीश करंगुटकर, विभाग प्रमुख राजा काजवे, उपविभाग प्रमुख मंगेश मांजरेकर, शाखा प्रमुख महेश मांजरेकर, उपशाखा प्रमुख संदेश पाटील या शिवसैनिकांना नाटेसागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक केली. सर्वांना राजापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने प्रत्येकी 7,500 रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली. त्यांना अटक झाल्याचे समजताच आमदार राजन साळवी यांचे स्वीय सहाय्यक उन्मेष नार्वेकर, माजी शहर प्रमुख अनिल कुडाळी, कार्यालय प्रमुख मधुकर बाणे, विभाग प्रमुख डॉक्टर सुनील राणे, जिल्हा परिषद सदस्य मंदाताई शिवलकर, मिठगावाने उपसरपंच सत्यवान आडिवरेकर, अमर आडिवरेकर, जैतापूर बूथ प्रमुख सुरेंद्र पेंडणेकर, ग्रामपंचायत सदस्य रमेश मांजरेकर यांसह अनेक शिवसैनिकांनी न्यायालयात धाव घेतली. शिवसैनिकांच्या वतीने राजापुरातील ज्येष्ठ वकील ॲडव्होकेट शशिकांत सुतार यांनी काम पाहिले. सचिन नारकर, कोकणनाव, जैतापूर.